हॅलो हॅलो फ्रेंड, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आणि माझं नाव मनीषा, खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि फ्रेंड सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळचा टायमिंग आहे 6:30 आणि चाललेले आहे कुठे, एक छोटंसं काम आहे, 1-1.5 तासाचं काम आहे, ते करण्यासाठी चाललेलं आहे. सकाळी लवकर उठलो, आंघोळ्या वगैरे झालं आणि जे बी पार्लर माझ्याबरोबर मुलगी येणार होती तिला घेण्यासाठी गेलो आणि तिला घेतलं, गाडीमध्ये बसवलेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहो. कुठे चाललेलो आहो? 6:30 टायमिंग आहे आणि आपण मी चाललेले आहे मेकअप करायला माथेरानच्या तिथे. माझ्याबरोबर प्रज्ञा आहे आणि ही आहे मेकअपच्या सामानाची किट. आणि चहा नाश्ता अजून काही झालेला नाही. सकाळी सकाळी उठलो, आंघोळ्या वगैरे केल्या, घरातले काही कामं आवरले आणि निघलेलो आहोत. 7:30 ते 7:15 तिथं पोहोचायचं आहे. पण आता सध्या इथेच आम्हाला वाजलेले आहेत 6:45. अर्ध्या तासामध्ये तिथे पोहोचायचं आहे. पाहू आता किती वेळात पोहोचतो इथे. आणि मेकअप झाल्याशिवाय आम्हाला काही चहा नाश्ता खायला प्यायला काही मिळणार नाही आहे, होणार नाही आहे. कारण आधी काम महत्त्वाचं आहे ना, आणि काम करून घेणार होतं आम्ही सगळं तिथे गेल्याबरोबर. आणि त्याच्यानंतर मग तिथे असेल काही सोय तर खाण्यापिण्याची तिथे खाणार आहोत, नाही तर मग बाहेर पडून काहीतरी रस्त्याला. एक ते दीड तासाचं काम आहे आमचं, जास्त वेळ काही तिथे काम नाही आहे आमचं सकाळी सकाळी. पोचलेलं आहोत आम्ही ऑलमोस्ट इथे गार्डनचे, तिथे सिद्धी गार्डन शोधत आहोत. पाहूया आता किती वेळात भेटेल ते. पोचलेलं आहे 5 मिनिटं लागतील का? 10 मिनिटं? 10 मिनिटं ना, 10-15 मिनिटं लागतील ना. आणि हे काय पाकिस्तानचं, हे का मुस्लिमचं? आणि इथे विचारल्यानंतर सांगितलेलं आहे अगदी 5 मिनिटाच्या दुरीवरती आहे सिद्धी गार्डन. तर सिद्धी गार्डनमध्ये आलेले आहे मी. एक सायडर मेकअप आहे मला आज सकाळी आणि मी आलेले आहे त्याच्यासाठी, मेकअप करण्यासाठी. आणि पोहोचलेलं आहे ऑलमोस्ट आम्ही गार्डनमध्ये. आम्ही टायमिंगच्या आधीच 10-15 मिनटं पोहोचलेलो होतो आणि एक मॅडम आल्या होत्या बाहेर. आम्हाला एक फोन लावला बाहेरून, रूम नंबर वगैरे विचारला, तर ते रूममधून बाहेर आलेल्या होत्या. हॉटेल हे हॉटेल या गार्डन काय जे काही आहे लग्नाचं स्थळ, तिथे अजून कोणी एवढे लोक जमलेले नव्हते. अगदी खाली खाली होतं, तर इथं एका काही वेळ होता वेट करत होतो. रूममध्ये काही त्यांचं काम चालू असल्या कारण मेकअप करायचा म्हणलं तर रूम खाली लागते, तर त्यांनी आम्हाला बाहेर थोड्या वेळ, इकडे मी बाहेर थांबलोच होतो, तर मी असं ठरवलं की चला आपण इकडचं सगळं गार्डनचं पाहूया. तर इकडे मी गार्डनचं पूर्ण जे काही डेकोरेशन केलेलं आहे ते शूट केलेलं आहे थोडंफार तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि असंच थांबण्यापेक्षा काहीतरी काम करत राहावं असं वाटतं. तर असं मस्त फुलांनी सजवलेलं आहे आणि खूप मोठं आणि प्रसिद्ध असं हे आहे. आणि फायनली आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये रूममध्ये. आतमध्ये एक रूममध्ये मेकअप आहे. मला वाटतं आतमध्ये आल्यानंतर हे जे बेडवरती बसलेले आहेत हे आहेत नवरदेव आणि नवरदेवाच्या मम्मीचा मेकअप आहे. नवरदेवाच्या मम्मी अजून बाथरूममध्येच होत्या तोपर्यंत त्या मॅडम म्हणल्या की तुम्ही बाहेर थांबण्यापेक्षा आतमध्ये येऊन थांबा. आणि खुर्ची वगैरे बसायला दिली, काही वेळ वेट केलं आणि फायनली नवरदेवाच्या मम्मी आलेल्या आहेत. आणि त्यांना साडी, सगळ्यात आधी साडी घालून घेतलेली आहे मी. सगळ्यात आधी साडी घालून घेतली आणि CTM करून घेतलं आहे. CTM करून आता फटाफट मेकअपला लागणार आहे. आणि फायनली मेकअप पूर्ण झालेला आहे. अगदी बेसिक मेकअप आणि अगदी सिम्पलशी हेअरस्टाईल आणि सिम्पल साडी मेकअप असं माझं वर्क होतं आज इथे.
ते कंप्लीट केलेला आहे असा मेकअप लुक त्यांचा ज्वेलरी घातल्यानंतर झालेला आहे मस्त आणि शोभर आणि आता माझं काम मला वाटतं ऑलमोस्ट संपलेलं आहे आणि तिकडे जो भी पसारा झाला होता तो आवरला आणि 10 मिनटं त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि नाश्त्याची व्यवस्था झालेली होती. आत्ता मला वाटतं जास्त नाही जास्तीत जास्त 8:30 साडे 8 चा टायमिंग असेल 8:30 साडे 8 पर्यंत माझं काम झालेलं होतं अगदी रेडी आणि त्याच्यानंतर नाश्ता करण्यासाठी आम्ही आलो. त्यांचे पाहुणेही जमा होत होते आणि त्यांचे पाहुणेही जमा होत होते नाश्त्याला आणि आम्हीही नाश्ता करून घेणार आहोत. नाश्त्यामध्ये खूप छान असं मेनू त्यांनी ठेवलेले होते असं मस्त. इकडे पहा इडली आहे सांबर आहे वडा आहे आणि शिरा होता. कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. टेक